बदलापूर येथील घटनेचा निषेध होत असताना सिन्नर तालुक्यातही एक निंदनीय घटना घडली होती. या सर्व घटना ताज्या असतानाच आता निफाड तालुक्यातील दाताणे येथील ओने शिवारातही सावत्र पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीवर उसाच्या शेतात नेत लैंगिक अत्याचार केलाय. ही घटना कुणाला सांगितली तर जीवे ठार मारत विहिरीत फेकून देण्याची धमकीही या नराधम पित्याने आपल्या अल्पवयीन मुलीला दिली. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार ओझर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दत्तू कुंडलिक वाघ हा दात्याने ओणे येथील शेतकऱ्याच्या शेतात काम करतो. अल्पवयीन पीडित फिर्यादी ही ओणे येथे आली असताना आरोपीने पीडितीला बकऱ्या चारायला चल असं म्हणून पीडिता आरोपीसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेली असता आरोपीने हे गैरकृत्य केलंय. याबाबतची माहिती मुलीच्या आईने तसंच मुलीने दिल्यानंतर ओझर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी दत्तू वाघ याच्या विरुद्ध CCTNS गुन्हा रजिस्टर नंबर 176/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 65(1) 238 115 351(2)(3) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला समतानगर नाशिक येथून अटक करण्यात आली असून पुढील तपास ओझर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. याबाबत पीडितेने अधिक माहिती दिली. काय झालं ताई? माझ्या संघ मला छेडछाणी केली होती. मला पहिले माझी चड्डी पाडायला लागली होती. मी पाळायला लागली. पप्पा मी छोडती आहे. तर नाही पप्पा म्हणले नाही मला दीदीसारखंच तुला करायचं. दीदीने तसं घडलं तसं तुला करायचं त्याच्यासाठी करायचं. नंतर मी पळायला लागली तर माझ्यासोबत छेडछाणी करायला लागली. मी पळायला लागली तर मला ओढलं उसाच्या बागात ओढत ओढत नेलं. मग मला बोलले माझ्या मानेला ठेवला होता तर मला बोलले तू गागली तर मी त्यात तुला कापून विहिरीत टाकून देतो. स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड.